नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्या कांद्याचे भरपूर शेतकऱ्यांनी देखील पीक घेतलेलं असतं म्हणजे कांद्याची लागवड केली ला आहे काही शेतकऱ्यांनी फेक कांद्याचे प्रमाण कमी असतं पण लागवडीचं जास्त असतं तर आज मी तुम्हाला अशा पद्धती सांगणार आहे की उन्हाळ्या कांद्याला कमी खर्चात देखील कांदा येतो आणि कमी खातात देखील येतो ते आज मी तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण दाखवणार आहे हा आमचाच कांदा आहे आणि आम्ही आंतरपीक म्हणून कांद्याचं घेतलेलं आहे ती किती खातावरती आणलेलं आहे आणि त्याला कुठलं खत टाकलेलं आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे जर चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पा शेतकरी मित्रांनो काय होतं की आपण शेतीमध्ये आज कांद्याचं उत्पादन आपले बरेचसे शेतकरी घेत आहेत आज दिवसांदिवस कांद्याचं बाजार खाली खाली आले आज पाच दहा रुपये किलोवरती देखील बाजारभाव आहेत मग अशा वेळेला आपला उत्पादन खर्च जर जास्त पुढं चालला तर आपल्याला कांद्याचं पीक देखील परवडत नाही त्याच्यासाठी आपण कमी खर्चामध्ये जर आपलं पीक चांगल्या प्रकारे आलं तर आपल्याला ती परवडलं जातं पण आपण जर जा जा जास्त खर्च झाला तर आपल्याला पीक परवडत नाही त्याच्यासाठी आपण उन्हाळा कांदा ज्या शेतकऱ्यांनी केला असेल त्यांना मी आवरून दाखवता आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आम्ही केळीचं पीक घेतलेलं आहे मध्ये आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केलेली आहे आणि कांद्याची लागवड फक्त ड्रिपवरती केली आहे अगदी कमी पाण्यावरती ड्रिपच्या लाईनीलाच कांद्याची लागवड केली ला आहे आणि ह्याला जो खर्च कस कुठल्या खताचा केला आहे कारण ह्याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीला पोपईचं रान होतं आणि पपईचा बेवर देखील चांगल्या प्रकारे असतो आणि त्याच्यावरती आम्ही कांद्याची लागवड केली ला। आणि आज तुम्ही बघू शकता कांद्या कांद्याची पात एकदम जवळजवळ बघा तुम्ही आज आपल्या मांडीला देखील लागत आहे काय पात तर असे कमराला देखील लागायला लागले आहे मग अशा वेळी ह्या पिकांना उन्हाळ पिकं असतं हा पाच महिन्याचा कांदा असतो ह्या पिकाला खत जर चांगल्या प्रकारे अगदी थोडकं जरी मिळालं तरी देखील कांदा चांगला येतो आम्ही ह्याला फक्त शेतकरी मित्रांनो एकोणीस एकोणीस आणि बारा एकसष्ट अगदी दोन पुढं आणलं होतं आणि दोन पुड्यावरती आज आपला हा कांदा अशा स्टेजला देखील आहे अगदी कमी खर्चावरती जर आपल्या शेतामध्ये शेणखत जर असेल तर आपल्याला अशा जास्त खताची वर खताची जास्त गरज भासत नाही याचं सांगण्याचं कारण म्हणजे सध्या कांदा पिकाला जास्त खर्च जर केला तर आपल्याला उत्पादनात आपल्याला त्याला बाजारभाव नाहीत त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये कांदा कसा आणायचा अगदी एकोणीसशे एकोणीसची फवारणी केली आणि बारा एकसष्टची फवारणी केली आज कांदा चांगल्या प्रकारे आलेला देखील आहे आणि आता ह्या फुगण्यासाठी देखील चालू झालेला आहे फुगवणात फुगवताना देखील आपण अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला कांद्याची चांगल्या प्रकारे फुगवणी झाली पाहिजे उन्हाळा कांदा सांभळत था असताना था कमी पाण्यावरती कमी खर्चामध्ये खताच्या याच्यावरती आपलं कसं पीक निघेल हे देखील आपल्या शेतकऱ्यांनी बघणं गरजेचं आहे कारण आज खर्च जर बघायला गेला तर आज फवारणी करायची जास्त उन्हाळ्यामध्ये गरज पडत नाही कारण उन्हाळ्यामध्ये जास्त पात वाकडी होत नाही किंवा त्याच्या बोकड्या म्हणा किंवा पात आकलली जात नाही असं प्रमाण कमी होतं इतर कुठला रोग कमी पडतो पण आपल्याला खताचा खर्च देखील कमी करून आपल्याला उत्पादन वाढ करायचं आहे आम्ही तशाच पद्धतीने संपूर्ण आंतरपीक घेतलेला आहे आणि कांदा देखील कशा पद्धती आला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी बारा एकसष्ट आणि एकोणीसशे एकोणीसची फवारणी केली अगदी सुरुवातीला एका पंपाला दोन दोन तीन तीन काळी पिटी आपण एकोणीसशे एकोणीस टाकलं नंतर बारा एकसष्ट अशा पद्धतीने आपण याची फवारणी केली आणि कांद्याचं उत्पादन अगदी चांगल्या खू चांगल्या पद्धतीने आलं आहे जर आपल्या काही शेतकऱ्यांना ह्याला तुम्ही एकोणीसशे एकोणीसची फवारणी घ्या बारा एकसष्टची घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना पाणी असेल त्यांनी फक्त ह्याला गुळी सुपरचा वापर करा जेणेकरून गुळी सुपरमुळे अगदी पाचशे ते साडेपाचशे रुपयाला गुळी सुपरची गुण येते त्याच्यामुळे आपण आपला कांदा पीक हे आहे हे चांगल्या प्रकारे फुगलं देखील जातं आता तुम्ही बघू शकता ह्याला आम्ही गुळी सुपर देखील वापरलेला नाही काहीच नाही आज ह्याचा गणा देखील चांगल्या प्रकारे आहे आज तुम्ही इथं बघा ह्याचा गणा देखील चांगला आहे फुगाय देखील लागलेला आहे हे बघू शकता आपण कसा गणा देखील आहे याचा आणि अगदी टपकाळ लागण केलेली आहे जेवढी टपकाळ लागण असेल ना तेवढं तुमचं कांद्याचं पीक देखील चांगलं येतं कारण का त्याला जी जमिनीतून जी काय अन्नद्रव्य भेटणार असतं ती भरपूर चांगल्या प्रकारे भेटतं कारण हा कांदा हा पाच महिन्याचा कांदा असतो त्याच्यामुळे याला जास्त न आपलं जास्त खताचा न वापर करता अगदी कमी खर्चामध्ये असं उत्पादन काढायचं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आता सध्या कांदा असेल त्या शेतकरी अगदी फवारणी करा कारण पुढचं बाजारचं कुणीच सांगू शकत नाही कारण हे कांदा पीक असं आहे की झालं तर चांगल्या प्रकारे पैसे होतात अन्यथा आपल्या शेतकऱ्यांना महागारी येण्यासाठी देखील अडचण येते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद